फ्रेंड्स, वेलकम टू अवर इंग्लिश ग्रामर कोर्स. आज आपण वर्बचा सेकंड टाईप पाहणार आहोत, सेकंड पार्ट आपण बघणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण वर्ब पार्ट वनमध्ये काय शिकलो की वर्ब जे आहेत ते वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं काम कसं करतात, मेन वर्ब म्हणून वर्ब हे सेंटेन्समध्ये वर्क कसं करत असतात ते आपण बघितलं. आजच्या सेशनमध्ये आपण सपोर्टिंग वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब आपण त्याला म्हणतो, त्याचे दोन टाईप्स बघणार आहोत. बघा, एकदा रिव्हिजन करून देते. आपण पार्ट फर्स्टमध्ये वर्बची डेफिनेशन समजून घेतली, त्यामध्ये आपण वर्बचे दोन टाईप्स जे आहेत ते बघितले होते, मेन वर्ब आणि सेकंड आहे हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, तर मेन वर्बमध्ये दोन टाईप्स येतात अजून, ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. तर ह्या पार्टचा स्टडी आपण मागच्या पार्टमध्ये केलेला आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण हेल्पिंग वर्बचा स्टडी करणार आहोत. मग हेल्पिंग वर्बमध्ये आपण दोन टाईप्स बघतो, प्रायमरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब. येत आहे लक्षात? तर आजच्या पार्टमध्ये आपण काय बघणार आहे, प्रायमरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्बचा स्टडी आपण करणार आहोत. क्लिअर आहे सगळ्यांना? तर बघा, प्रायमरी वर्बमध्ये तीन गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात. प्रायमरी वर्बमध्ये काय काय येतं? प्रायमरी वर्बमध्ये तीन रूपं शिकायची असतात आपल्याला. बघा, टू डूचे रूपं, त्यानंतर टू बीचे रूपं आणि तिसरं आहे टू हॅवचे रूपं. ठीक आहे, मग टू बीचे रूपं असतील, टू डूचे रूपं असतील, टू हॅवचे रूपं असतील, तर यांचे जे रूप आहेत ते मेन वर्ब म्हणून कसं काम करतात ते तर आपण बघितलेलंच आहे लास्ट पार्टमध्ये, पण हे हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वर्बचं काम कशा पद्धतीने करतात ते आपल्याला बघायचं आहे. आणि हे जे रूपं आहेत ते जर हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब म्हणून सेंटेन्समध्ये येत असतील तर मग ते नक्की कोणता टेन्स दर्शवतात ते देखील माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. टेन्समध्ये तर ते आपण शिकणारच आहोत, पण वर्ब चॅप्टरमध्ये जस्ट आपण त्याची ओळख देखील करून घेणार आहोत. अगोदर बघा, टू बीचे रूप आपण बघतो, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आपण शिकत आहोत, जो कसला टाईप आहे, जो हेल्पिंग वर्बचा टाईप आहे. कसला आहे? जो सपोर्टिंग वर्बचा टाईप आहे. ठीक आहे, तर प्रायमरी ऑक्झिलरी वर्बमध्ये आपण काय शिकत आहोत? अगोदर टू बीचे रूप. मग टू बीचे रूप कोणकोणते आहेत? बघा, टू बीचे रूप आहे ॲम, इज आणि आर. मग ॲम, इज, आर तर मेन वर्ब म्हणून पण यूज होतात, ॲम, इज, आर हे हेल्पिंग वर्ब म्हणून पण यूज होतात. बघा, आय ॲम अ टीचर, आय ॲम अ टीचर. ठीक आहे, आय ॲम अ टीचर या सेंटेन्समध्ये ॲम कसलं काम करतोय? मेन वर्बचं काम करतोय. आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं मेन वर्बचं काम करतोय, पण तो इथे कोणता टेन्स दर्शवतोय? सिम्पल प्रेझेंट टेन्स दर्शवतोय. पण ज्यावेळेस ॲम, इज, आर काय म्हणून येतील? हेल्पिंग वर्ब म्हणून येतील, तर ते कोणता टेन्स दर्शवतील? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दर्शवतील. येत आहे लक्षात? ज्यावेळेस ॲम हे फक्त मेन वर्ब म्हणून येईल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स दर्शवेल. काय दर्शवेल? सिंपल प्रेझेंट टेन्स. पण ज्यावेळेस ॲम, इज, आर, ठीक आहे, इथे इज पण येऊ शकतो, शी इज अ टीचर, दे आर टीचर्स, ठीक आहे, तर हे जेव्हा हे वर्ब जेव्हा मेन वर्बचं काम करत असतील तेव्हा ते सिम्पल प्रेझेंट टेन्स दर्शवतील. पण हे वर्ब जेव्हा कसलं काम करत असतील? हेल्पिंग वर्बचं काम करत असतील तेव्हा ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं जे वर्क आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दर्शवतात आपल्याला. मग हे ज्यावेळेस हेल्पिंग वर्ब म्हणून येतात तर त्यानंतर येणारा जो मेन वर्ब आहे त्याला आपण काय प्रत्यय लावतो? त्याला आपण आय एन जी प्रत्यय सेंटेन्समध्ये लावत असतो. बघा एक्झाम्पल, आय ॲम सिंगिंग अ सॉन्ग. मग या सेंटेन्समध्ये आय नंतर काय वापरलेलं आहे? हेल्पिंग वर्ब ॲम वापरलेलं आहे. मग वर्बला आय एन जी प्रत्यय, सिंग या वर्बला काय लावलेलं आहे? आय एन जी प्रत्यय, म्हणजेच मेन वर्बला आय एन जी प्रत्यय लावलेला आहे. म्हणजेच इथे ॲम हा हेल्पिंग वर्बचं काम करत आहे, सिंगिंग हा मेन वर्बचं काम करत आहे, पण ते जे सेंटेन्स आलेलं आहे ते सेंटेन्स कोणत्या काळातलं आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं. येत आहे लक्षात? बघा, शी इज सिंगिंग अ सॉन्ग. आता या इज नंतर काय आलेला आहे? मेन वर्ब आलेला आहे. मग मेन वर्ब जर आलेला आहे तर हा इज इथे कसलं काम करतोय? हेल्पिंग वर्बचं काम करतोय. पण इथे जर म्हटलं शी इज अ टीचर, शी इज अ टीचर, इथे या इज नंतर मेन वर्ब आहे का? नाही. म्हणजेच हा इज या सेंटेन्समध्ये कसलं काम करतोय? या सेंटेन्समध्ये इज हा मेन वर्बचं काम करतोय.
या सेंटेन्समध्ये इज हा हेल्पिंग वर्बचं काम करतोय. नेक्स्ट बघा, दे आर सिंगिंग अ सॉन्ग. दे नंतर अनेकवचनी वर्ब वापरलेला आहे आर. त्यानंतर मेन वर्ब आहे सिंगला आयएनजी प्रत्यय लावून काय सिंगिंग. मग या सेंटेन्समध्ये सिंगिंग कसलं काम करतोय मेन वर्बचं, पण आर हा हेल्पिंग वर्बचं काम करत आहे. येत आहे लक्षात. नेक्स्ट बघा, वॉज आणि वेअर पण कसलं रूप आहे, टू बीचं रूप आहे. मग वॉज वेअर जर सेंटेन्समध्ये वापरलं जात असेल तर ते कोणत्या आणि त्यानंतर जर परत मेन वर्ब वापरला जात असेल तर ते पास्ट कंटिन्युअस टेन्सचं काम करतं. येते लक्षात. बघा, ही वॉज सिंगिंग अ सॉन्ग. या सेंटेन्समध्ये दोन वर्ब आहे, वॉज पण आहे आणि सिंगिंग पण आहे. मग वॉज नंतर मेन वर्ब आहे, म्हणजेच इथे वॉज कसलं काम करतोय, इथे वॉज हा हेल्पिंग वर्बचं काम करतोय आणि सिंगिंग जो आहे तो मेन वर्बचं काम करतोय. मग हे सेंटेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. पण ज्यावेळेस आपण म्हणतो ही वॉज अ प्लेयर, ठीक आहे, ही वॉज अ प्लेयर म्हणजे तो खेळाडू होता. मग ज्यावेळेस वॉज हे सेंटेन्समध्ये मेन वर्ब म्हणून येतोय, इथे दुसरा वर्ब आहे का आलेला, कोणता नाही, फक्त वॉज हा एकटाच आलेला आहे वर्ब म्हणून. मग वॉज हा इथे मेन वर्बचं काम करतोय. मग वॉज जर या सेंटेन्समध्ये मेन वर्बचं काम करतोय तर ते सेंटेन्स कोणता टेन्स दाखवतोय, सिम्पल पास्ट टेन्स. येते लक्षात. तो तिथे पास्ट कंटिन्युअस टेन्स दाखवेल का, नाही, कारण तो इथे एकटा आलेला आहे, ठीक आहे, मेन वर्ब म्हणून आलेला आहे तो, म्हणून तो तिथे सिम्पल पास्ट टेन्सचं काम करतोय. पण या सेंटेन्समध्ये वॉज नंतर, वॉज हा हेल्पिंग वर्ब म्हणून यूज झालाय, त्यानंतर मात्र सिंगिंग हे मेन वर्ब आलेलं आहे म्हणून तो पास्ट कंटिन्युअस टेन्सचं काम करत आहे. त्यानंतर दे वेअर सिंगिंग अ सॉन्ग. दे वेअर सिंगिंग अ सॉन्ग, वेअर नंतर वर्ब प्लस आय एन जी आलेला आहे, म्हणजेच हा जो वेअर आहे तिथे कसलं काम करतोय, हेल्पिंग वर्बचं काम करतोय आणि सिंगिंग जो आहे, सिंगिंग हा मेन वर्बचं काम सेंटेन्समध्ये करत आहे. इन शॉर्ट, ज्यावेळेस ॲम इज आर वॉज वेअर सेंटेन्समध्ये दुसरा मेन वर्ब घेऊन जर येत नसतील, ते एकटे सेंटेन्समध्ये येत असतील, तर ते तिथे कसलं काम करतात, मेन वर्बचं काम करतात. ॲम इज आर हे जर मेन वर्ब म्हणून आले तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्स दर्शवतात, आणि वॉज वेअर हे जर मेन वर्ब म्हणून आले तर ते पास्ट टेन्स दर्शवतात. पण ज्यावेळेस ॲम इज आर प्लस वर्ब प्लस आय एन जी सेंटेन्समध्ये येत असेल तर ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दर्शवतात, आणि वॉज वेअर प्लस वर्ब प्लस आय एन जी येत असेल तर ते पास्ट कंटिन्युअस टेन्स दर्शवतात. ठीक आहे, एवढी इन्फॉर्मेशन काफी आहे तुम्हाला, बाकीचं तर आपण टेन्स चॅप्टरमध्ये शिकणारच आहोत. त्यानंतर बघा, टू डूचे रूप आहेत. मग टू डूचे तीन रूप आपण बघतो, डू, डज आणि डीड. मग डू, डज, डीड मुख्यतः आपण केव्हा वापरतो, जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं असेल, जेव्हा आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं असेल, म्हणजे काय, नकारार्थी वाक्य तयार करण्यासाठी, प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी आपण डू, डज, डीड यांचा वापर जो आहे तो वाक्यामध्ये करत असतो. मग डू आणि डज जे आहेत, डू आणि डज जे आहेत यांचा वापर आपण कशामध्ये करतो, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये करतो. ठीक आहे, डू आणि डज यांचा वापर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये करतो, पण डीड जो आहे, डीड, तर डीडचा वापर आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये करतो. ठीक आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये करतो. डिफरन्स लक्षात आला, डज, डू, डज, डीडमध्ये. मग डू कोणासाठी वापरतो आपण, तर डू जे आहे ते आपण प्लुरलसाठी वापरतो. ठीक आहे ना, प्लुरल नाऊन असेल, प्लुरल प्रोनाऊन असेल, त्यासाठी आपण काय वापरणार, डू. पण त्याला एक अपवाद आहे, तर आयसाठी पण आपण काय वापरतो, आयसाठी आपण डू वापरतो. आय काय आहे, सिंग्युलर आहे, मग सिंग्युलर आयसाठी पण आपण डू वापरतो. बाकी जे सर्व असतील, ही, शी, इट, ही, शी आणि इट यासाठी आपण काय वापरतो, यासाठी आपण डज वापरतो. येतंय लक्षात. पण डीडचं कसं आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये डीड कसं आहे, तो सर्व सिंग्युलर नाऊन असतील, सिंग्युलर प्रोनाऊन असतील, प्लुरल नाऊन असतील, प्लुरल प्रोनाऊन असतील, तर सर्वांसाठी आपण डीडचाच वापर करत असतो. क्लिअर आहे सगळ्यांना? एक्झाम्पल बघा, तर बघा, डू आणि डज जे आहे ते आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो, डीड जे आहे ते आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये वापरतो. मी तुम्हाला ते सांगितलंच आहे. बघा, आय प्ले क्रिकेट. मग आय सोबत जो प्ले वापरलेला आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे, आय सोबत जो प्ले वापरलेला आहे तो काय म्हणून यूज झाला आहे, मेन वर्ब म्हणून. ठीक आहे, मग आय सोबत जो प्ले वापरलेला आहे तो डू फॉर्ममध्ये आहे, म्हणजेच काय, प्लुरल फॉर्ममध्ये आहे. येते लक्षात. डू आय प्ले क्रिकेट, मग आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे, मग या प्लेमधनं आपण काय बाहेर काढला,
त्याचा डू फॉर्म जो आहे तो बाहेर काढला आणि पुढे लिहिलं आय प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क. येत आहे लक्षात? बघा, डू नॉट प्ले क्रिकेट, ठीक आहे, आय डू नॉट प्ले क्रिकेट असं आहे ते वाक्य. ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे तेव्हा देखील आपण जो डू आहे तो काय म्हणून वापरू शकतो? आपण तो सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरू शकतो, पण इथला मेन वर्ब कोणता आहे? प्ले आहे. येत आहे लक्षात? मग डू डजचा वापर आपण केव्हा करतो? जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल, जेव्हा आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल, तर तेव्हा आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू आणि डजचा वापर जो आहे तो सेंटेन्समध्ये करू शकतो. बघा, आय प्ले क्रिकेट, डोंट आय, ठीक आहे, तर आपण इथे काय वापरलं? डोंट आय. मग डोंट काय आपण काढला? प्लेच्या ह्याच्यातून आपण काय काढला? डोंट बाहेर काढला. येत आहे लक्षात? आता बघा, एक्झाम्पल असेल शी प्लेज क्रिकेट, शी प्लेज क्रिकेट. आता प्लेज काय आहे मी तुम्हाला या अगोदर सांगितलंय, बघा, बॉय आणि बॉयज, ठीक आहे. बॉय काय आहे? सिंग्युलर नाऊन आहे, पण प्लुरल नाऊन करण्यासाठी आपण काय केलं इथे? प्लुरल नाऊन करण्यासाठी त्याला एस लावला. वर्बचं उलटं असतं, यापूर्वी सांगितलंय मी तुम्हाला, बघा, वर्बचं उलटं असतं. प्ले काय आहे? प्ले हा काय आहे? सिंग्युलर नाऊन आहे, सिंग्युलर वर्ब आहे का? नाही. प्ले काय आहे? प्लुरल वर्ब आहे. म्हणजे आपण प्लुरल नाऊन असेल, प्लुरल प्रोनाऊन असेल, त्यासाठी प्लुरल वर्ब प्ले वापरणार. पण ज्यावेळेस आपल्याला सिंग्युलर नाऊनसाठी किंवा सिंग्युलर प्रोनाऊनसाठी वर्ब वापरायचा असेल तर आपण काय लावतो? एस किंवा ई एस प्रत्यय त्याला लावतो. म्हणजे नाऊनच्या एक्झॅक्टली अपोजिट आपण याचं काय करतो? अनेकवचन किंवा एकवचन आपण करत असतो. मग बघा, शी प्लेज क्रिकेट आहे, मग याचं जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर आपण कसं करणार? शी डज नॉट प्ले क्रिकेट. येत आहे लक्षात? मग शी प्लेज क्रिकेट, मग या प्लेजला जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर या प्लेजमधनं आपण डज फॉर्म जो आहे तो बाहेर काढला, नंतर नॉट लावला आणि जो वी वन आहे तो जसाच्या तसा सेंटेन्समध्ये लिहिला. येत आहे लक्षात? बघा, याला आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे, ठीक आहे. या वाक्याचं काय करायचं आहे? प्रश्नार्थक वाक्य. मग आपण परत डज बाहेर काढणार, प्लेजमधनं डज फॉर्म बाहेर काढला, करता लिहिणार डज, शी जो वर्ब आहे तो लिहिणार, पण तो डज फॉर्ममधला वर्ब लिहिणार आहे का? नाही. तर कोणत्या फॉर्ममधला? व्ही वन मधला लिहिणार आहे. डज शी प्ले क्रिकेट. येत आहे लक्षात? डू फॉर्म डज फॉर्म समजलाय का आपण? बघा, डू फॉर्म म्हणजे काय? डू फॉर्म म्हणजे काय? जसं की प्ले आहे, डज फॉर्म म्हणजे काय? प्लेचं आपण काय केलं? प्लेज. येत आहे लक्षात? याला म्हणतात डू फॉर्म आणि याला म्हणतो आपण डज फॉर्म. येत आहे लक्षात? तर बघा, आपल्याला याचं काय करायचं होतं? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. तर आपण प्लेजमधला जो डज फॉर्म आहे तो बाहेर काढला, त्यानंतर करता लिहिला, व्ही वन लिहिला आणि क्रिकेट, ठीक आहे, ऑब्जेक्ट, आणि पुढे दिला क्वेश्चन मार्क. मग डजचा वापर जो आहे तो आपण कशासाठी करतो? तर डजचा वापर, डूचा वापर जो आहे तो आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी करत असतो. त्यानंतर बघा, आय प्लेड क्रिकेट, इथे व्ही टू वापरलेला आहे, ठीक आहे. प्लेचं काय झालं? प्लेड. आय प्लेड क्रिकेट. डीड आय प्ले क्रिकेट, मग जसं आपण डज फॉर्म बाहेर काढला होता तसा इथे आपण काय केलं? डीड फॉर्म बाहेर काढला आणि प्ले जो आहे तो व्ही वनमध्ये लिहिला. मग प्रश्नार्थक वाक्य आपण त्या ठिकाणी बनवलं. मग प्रश्नार्थक वाक्य जर बनवलं तर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असणं गरजेचं आहे. बघा, आय डीड नॉट प्ले क्रिकेट, मग इथे जर डीड नॉट वापरलेला आहे, डीड जर इथे आपण प्लेडमधनं डीड जर बाहेर काढलेला आहे तर इथे आपण लिहिताना काय लिहू? व्ही वनच लिहू, तिथे जर प्लेड लिहिलं, ठीक आहे. तुम्ही जर असं सेंटेन्स लिहिलं, डीड आय प्लेड क्रिकेट, ठीक आहे, डीड आय प्ले क्रिकेट, तर तुमचं सेंटेन्स काय राहणार आहे? रॉंग. कारण तुम्ही डीड तर ऑलरेडी प्लेमधनं काय केलाय? बाहेर काढलाय. मग इथे परत तुम्ही व्ही टू लिहू शकतात का? नाही. जर डीड बाहेर काढलेला आहे तर तुम्हाला इथे काय लिहावं लागेल? प्लेच लिहावा लागेल, व्ही वनच लिहावा लागेल. क्लिअर आहे? बघा, आय प्लेड क्रिकेट, डिडंट आय. इथे पण बघा, इथे प्लेड आहे म्हणून आपण इथे डिडंट वापरला. इथे डिडंट वापरला तर चालतो, ठीक आहे. इथे बघा, इथे प्ले आहे म्हणून इथे आपण काय वापरला? डोंट, ठीक आहे. इथे प्लेज असतं तर आपण इथे काय वापरला असता? डझंट. येते लक्षात? तर डिफरन्स लक्षात घ्या. आपल्याला
निगेटिव सेंटेन्स करताना, इंट्रोगेटिव सेंटेन्स करताना हे जे वर्ब आहे, हे वर्ब जे आहेत ते आपल्याला तिथे हेल्पिंग वर्ब म्हणून वापरावे लागतात. मग हे जर वर्ब आपण हेल्पिंग वर्ब म्हणून वापरले तर नंतर जो वर्ब येतो तो आपण वी वन म्हणूनच वापरत असतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा टू हॅवचे रूप आहेत. मग हॅव हॅज असेल आणि हॅड असेल, हे तिघही काय आहेत, हॅवचे रूप आहेत. मग हॅव किंवा हॅज जर सेंटेन्समध्ये एकटा येत असेल, किंवा जसं एक्झाम्पल घेतलं बघा, आय हॅव अ कार, She has a car. ठीक आहे, I have a car, she has a car. मग इथे हे जे दोघंही वर्ब आहे हॅव आणि हॅज ते हेल्पिंग वर्ब म्हणून आले आहेत का? नाही, कारण त्यांच्या नंतर मेन वर्ब आहे का? नाही, डायरेक्टली काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग यांच्या नंतर जर मेन वर्ब नाही आहे तर हे कसलं काम करताय? हे इथे स्वतः मेन वर्बचं काम करताय. मग इथे ते कोणता टेन्स दर्शवत आहे? ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स दर्शवत आहे का आपल्याला? नाही, हे जर मेन वर्ब म्हणून आलेले आहे म्हणजेच ते नक्की कोणता टेन्स दर्शवत आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स दर्शवत आहे. येतंय लक्षात? मी तुम्हाला मागच्या जे आपण मागचं जे लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण बघा, इथे जेव्हा आपण कंपॅरिझनने शिकतो ना तेव्हा आपल्याला लवकर लक्षात येतं अजून. मग इथे हॅव हॅज जर मेन वर्ब म्हणून आलेलं आहे तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्स दर्शवत आहे. पण हॅव हॅज जेव्हा हेल्पिंग वर्ब म्हणून येतील, मग हेल्पिंग वर्ब म्हणून आले तर कसं ओळखणार ते हेल्पिंग वर्ब म्हणून आले का? जर या वर्ब नंतर काय असेल, व्ही थ्री असेल, तर ते नक्कीच कशा काय म्हणून येतील? हेल्पिंग वर्ब म्हणून येतील. आणि ते जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून आले तर ते वाक्य कोणत्या टेन्सचं असेल? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं असेल. येतंय लक्षात? बघा, त्यानंतर बघा, ही हॅज रिटन अ लेटर. मग हीसाठी आपण काय वापरलं? हॅज वापरलं. हॅज नंतर रिटन, म्हणजे मेन वर्ब रिटन आहे, हेल्पिंग वर्ब म्हणून काय वापरलं? हॅज वापरलं. कोणता टेन्स आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. बघा, दे हॅव रिटन अ लेटर. ठीक आहे, हॅव नंतर व्ही थ्री आलाय का? हो आलाय. मग हॅव जो आहे तो मेन वर्बचं काम करतोय का? नाही, तो कशाला करेल? कारण इथे ऑलरेडी काय आलेला आहे बाबा? रिटन आलेला आहे, मेन वर्ब आलेला आहे. मग मेन वर्बचं त्याच्या बाजूला आलेला आहे तर तो इथे हेल्पिंग वर्बचं काम करेल. रिटन कसलं काम करेल? मेन वर्बचं काम करेल. पण या सेंटेन्सेसमध्ये रिटन आहे का? नाही. काही व्ही थ्री आलेला आहे का त्यानंतर? नाही. मग ते कसलं काम करतील तिथे? ते काम करतील मेन वर्बचं. टेन्स कोणता असेल? सिम्पल प्रेझेंट टेन्स. बघा, त्यानंतर जेव्हा सेंटेन्समध्ये हॅड आलेला असेल, जेव्हा सेंटेन्समध्ये काय आलेला असेल? हॅड आलेला असेल. आणि हॅड नंतर जर व्ही थ्री आलेला असेल, हॅड नंतर काय असेल? व्ही थ्री आलेला असेल, तर तेव्हा ते सेंटेन्स कोणत्या टेन्सचं असेल? पास्ट परफेक्ट टेन्सचं असेल. येतं लक्षात? तेव्हा ते सेंटेन्स कोणत्या टेन्सचं असेल? पास्ट परफेक्ट टेन्सचं असेल. पण समजा आय हॅड अ कार, दे हॅड अ कार, शी हॅड अ कार. ठीक आहे, तर तीन सेंटेन्स लिहिले बघा. या सेंटेन्समध्ये हॅड नंतर व्ही थ्री आलेला आहे का? नाही. मग हॅड नंतर जर व्ही थ्री आलेला नाही आहे तर या तिघही सेंटेन्समध्ये हॅड कसलं काम करत आहे? या तिघही सेंटेन्समध्ये हॅड जो आहे तो कसलं काम करतोय? मेन वर्बचं काम करतोय. मग जर हॅड हा मेन वर्बचं काम सेंटेन्समध्ये करत असेल तर तो आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स दर्शवेल का? नाही. ज्यावेळेस हॅड हा सेंटेन्समध्ये मेन वर्बचं काम करत असेल तर तो फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्सच आपल्याला दर्शवतो. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि ज्यावेळेस सेंटेन्समध्ये हॅड जो आहे तो हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला असेल तर ते सेंटेन्स पास्ट परफेक्ट टेन्स असणार आहे. बघा, आय हॅड मेट हिम, मेट आणि मेट, व्ही वन, व्ही टू, व्ही थ्री. ठीक आहे, व्ही टू, व्ही थ्री काय होतं? मेट होतं. बघा, हॅड नंतर व्ही थ्री आलेला आहे म्हणजे हॅड नंतर मेन वर्ब आलेला आहे. मग इथे हॅड कसलं काम करतोय? हॅड इथे हेल्पिंग वर्बचं काम करतोय. दे हॅड मेट हिम. ठीक आहे, हॅड नंतर मेट आलेला आहे तर हॅड इथे सेंटेन्समध्ये कसलं काम करतोय? हेल्पिंग वर्बचं काम करतोय, सपोर्टिंग वर्बचं काम करतोय. मग लक्षात ठेवा, जेव्हाही हे जे वर्ब आहेत हे जर एकटे आलेले असतील सेंटेन्समध्ये तर ते सिम्पल प्रेझेंटचं काम करतात, सिम्पल पास्टचं काम करतात. पण ज्यावेळेस त्यांच्यानंतर व्ही थ्री असेल, व्ही टू असेल, तर ते नेहमी कसलं काम करत असतील? हेल्पिंग वर्बचं काम करत असतील. येते लक्षात? अजून महत्त्वाची गोष्ट, हॅड जो आहे
तर सर्व सर्व जे प्रोनाउन्स आहेत तर सर्व प्रोनाउन्स नंतर आपण म्हणजे आय असेल तरी हॅड वापरतो, ठीक आहे, वी असेल तरी हॅड वापरतो, यू असेल, ही शी इट असेल, दे असेल तरीही आपण त्यांच्यासोबत हेल्पिंग वर्ब म्हणून हॅडचाच वापर करत असतो. येतं आहे लक्षात? पुढे बघा, पुढे आपल्याला घ्यायचं आहे मॉडल ऑक्झिलरीज. आता मॉडल ऑक्झिलरीज काय असतं, ठीक आहे, तर मॉडल ऑक्झिलरीजचे उपयोग कसे होतात. प्रत्येक मॉडल ऑक्झिलरी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने सेंटेन्समध्ये वापरली जाते. पण मॉडल ऑक्झिलरीजबद्दल जर सांगायचं म्हटलं तर एकच रूल महत्त्वाचा आहे, कोणतीही मॉडल ऑक्झिलरी जरी आली सेंटेन्समध्ये तर मॉडल ऑक्झिलरीज नंतर मॉडल ऑक्झिलरी कसलं काम करतात. बरं, आपण शिकलो की नाही मॉडल ऑक्झिलरी कसला टाईप आहे. ऑफकोर्स मॉडल ऑक्झिलरी हा सपोर्टिंग वर्बचा टाईप आहे. मग हा जर हेल्पिंग वर्बचा टाईप आहे, मॉडल ऑक्झिलरी हा हेल्पिंग वर्बचा टाईप आहे, तर त्याच्यानंतर नक्कीच काय येणार, मेन वर्ब येणार. येते लक्षात? मॉडल ऑक्झिलरीज नंतर काय येणार, मेन वर्ब येणार. मग मॉडल ऑक्झिलरीज नंतर जर मेन वर्ब येत असेल तर जो मेन वर्ब आहे तो नेहमी आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो, व्ही वनच्या फॉर्ममध्ये लिहितो. समजा मॉडल ऑक्झिलरीज नंतर जर वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरीज नंतर जर वाक्यामध्ये येणारा जो मेन वर्ब आहे त्याला जर आपण व्ही टू किंवा व्ही थ्रीमध्ये लिहिलेलं असेल किंवा त्याला एस किंवा ई एस प्रत्यय लावलेला असेल तर ते सेंटेन्स पूर्णपणे काय राहणार आहे, रॉंग राहणार आहे, कारण त्या वर्बचा फॉर्म जो आहे तो काय आहे, चुकीचा आहे. तर मॉडल ऑक्झिलरीच्या बाबतीतला हा अतिशय महत्त्वाचा रूल आहे, लक्षात घ्या. परत सांगते, मॉडल ऑक्झिलरीज नंतर जो मेन वर्ब येतो तो नेहमी कशामध्ये असणार आहे, व्ही वनमध्ये असणार आहे. मॉडल ऑक्झिलरीज नंतर येणारा जो वर्ब आहे तो आपण व्ही टू व्ही थ्री किंवा व्ही वनच्या व्ही वन असेल, जसं की एस किंवा एस प्रत्यय लावलेलं असेल त्याला आपण व्ही फाईव्ह देखील म्हणतो बघा, तर आपण त्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही, ठीक आहे. तर पहिली मॉडल ऑक्झिलरी कोणती आहे आपली, कॅन. पहिली मॉडल ऑक्झिलरी कोणती आहे, कॅन. मग कॅनचा वापर केव्हा करतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट करू शकतोय, आता करू शकतोय, आपल्यामध्ये ती ॲबिलिटी आहे. जसं एखादा खूप जोरात धावू शकतो, जसं एखादा खूप अभ्यास करू शकतो, मग ती काय आहे, आपल्यातली क्षमता आहे, ती आपल्यातली ॲबिलिटी आहे. मग आपल्यातली सध्याची क्षमता म्हणजे प्रेझेंटची क्षमता दर्शवायची असते तेव्हा आपण कॅन या मॉडल ऑक्झिलरीचा जो वापर आहे तो वाक्यामध्ये करू शकतो. बघा, शी कॅन वॉक फास्ट, मग तिच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, तिच्यामध्ये ॲबिलिटी आहे, तिच्यामध्ये क्षमता आहे, कसली, वॉक फास्ट, जोरात चालण्याची. मग आपण इथे काय वापरला, कॅन वापरला. येतं लक्षात? मग ॲबिलिटी दर्शवण्यासाठी, कॅपॅसिटी दर्शवण्यासाठी आपण कॅनचा वापर करू शकतो. यू कॅन डान्स व्हेरी वेल, तू चांगल्या प्रकारे डान्स करू शकते. काय दाखवली, तिच्यातली क्षमता दाखवलेली आहे, ॲबिलिटी दाखवलेली आहे. मग आपण कॅन या मॉडल ऑक्झिलरीचा वर्ब सेंटेन्समध्ये केलेला आहे. त्याचप्रमाणे अजून केव्हा कॅनचा उपयोग होतो, जेव्हा आपल्याला परमिशन म्हणजे काय, परवानगी, परमिशन म्हणजे काय, परवानगी मागायची असेल, परवानगी द्यायची असेल, तेव्हा आपण कॅनचा वापर हा सेंटेन्समध्ये करू शकतो. कॅन आय गो देअर, मी तिकडे जाऊ शकतो का. कॅन आय टॉक विथ यू, मी तुझ्याशी बोलू शकतो का. ठीक आहे, तर कॅनचा वापर हा परमिशन देण्यासाठी किंवा परमिशन घेण्यासाठी देखील वापरला जातो. यू कॅन डान्स, तू डान्स करू शकते. ठीक आहे, मग आपल्याला मॉडल ऑक्झिलरीजवर प्रश्न कसे विचारले जातात हे तर आपण बघून घेतो की कॅनचा वापर हा असा पद्धतीने करतो, कूडचा वापर अशा पद्धतीने करतो, मग कॅन कूड आहे, तर असे बरेच मॉडल ऑक्झिलरीज जे आपण शिकतो त्याच्यावर नेमके प्रश्न कसे विचारले जातात असा तुम्हाला प्रश्न पडतो. मग बघा, मॉडल ऑक्झिलरीजवर प्रश्न कसा विचारला, तो एक तर तुम्हाला फिलिंग द ब्लँक विचारली जाते. ठीक आहे, इथे फिलिंग द ब्लँक आहे, पुढे सेंटेन्स आहे, मग इथे चार ऑप्शन दिले जातील. मग चार ऑप्शनपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ते विचारलं जाईल. ठीक आहे, हा झाला टाईप वनचा क्वेश्चन. टाईप टू क्वेश्चन, सेंटेन्स दिलेलं जाईल, तिथे मॉडल ऑक्झिलरी पण तुम्हाला त्या सेंटेन्समध्ये दिलेली असेल. मग तुम्हाला विचारलं जाईल की वरती दिलेलं जे सेंटेन्स आहे त्यातली मॉडल ऑक्झिलरी कसलं काम करते. मग ती कॅपॅसिटी दर्शवत आहे, परमिशन दर्शवत आहे, थ्रेट दर्शवत आहे, कसलं काम करते. ठीक आहे, आणि तिसरा प्रश्न असा विचारला जाईल की वरील सेंटेन्समध्ये काहीतरी शब्द वापरलेले आहेत तर त्या शब्दांऐवजी कोणत्या मॉडल ऑक्झिलरीचा वापर तुम्ही करू शकता. येतं लक्षात? तीन टाईपचे क्वेश्चन सांगितले. बघा, परत सांगते, एक तर फिलिंग द ब्लँक विचारली जाते, मॉडल ऑक्झिलरीजवर प्रश्न येताना कसे विचारले जातात, फिलिंग द ब्लँक. तर इथे कोणती मॉडल ऑक्झिलरीज वापरणार असा एक प्रश्न असतो. सेकंड काय सांगितला, सेकंड सांगितलं की जी मॉड सेंटेन्स दिलेला आहे तर त्या सेंटेन्समध्ये जी मॉडल ऑक्झिलरी आहे ती कसलं काम करत आहे, ती परमिशनचं काम करते, कॅपॅसिटीचं काम करते, थ्रेटचं काम करते की ऑब्लिगेशनचं.
चार ऑप्शन दिलेले असतील. तिसरा प्रश्न, तिसरा टाइप कसा आहे बघा, दिलेले जे शब्द आहेत त्या ऐवजी दिलेल्या चार पर्यायातनं एक कोणती अशी मॉडल ऑक्झिलरी आहे की त्या तिथे त्या शब्दांऐवजी जर तुम्ही तिला तिथे ठेवलं किंवा वापरलं तर ती तिथे फिक्स होते किंवा तिथे सूट होते. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला मॉडल ऑक्झिलरीमध्ये विचारले जातात. आपण मॉडल ऑक्झिलरीजवर जे प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आलेले आहेत तर त्याच्यावर देखील आपण व्हिडिओ बनवणारच आहोत, तुम्हाला तो मिळणारच आहे. पण जस्ट सांगितलं की अशी पद्धतीने तयारी आपल्याला कसली मॉडल ऑक्झिलरीजची करायची आहे. बघा पुढे कॅन ऐवजी आपण काय काय वापरू शकतो, मग कॅन ऐवजी आपण एबल टू वापरू शकतो, कॅपेबल टू वापरू शकतो, नो हाऊ टू वापरू शकतो. तर या तीनही शब्दांऐवजी आपण कॅनचा वापर हा सेंटेन्समध्ये करू शकतो. बघा सीमा कॅन मेक चायनीज डिशेस, तर सीमा जी आहे ती चायनीज डिशेस बनवू शकते. बघा सीमा एबल टू मेक चायनीज डिशेस, मग एबल टू आपण कॅन ऐवजी काय वापरू शकतो, एबल टू म्हणजे तिच्यामध्ये ॲबिलिटी आहे ती. कॅपेबल टू, सीमा कॅपेबल टू मेक चायनीज डिशेस, मग कॅपेबल टू पण वापरू शकतो, एबल टू पण वापरू शकतो, नो हाऊ टू पण वापरू शकतो. येतं आहे लक्षात? तर या तिघही शब्दांचा जो वापर आहे तो आपण सेंटेन्समध्ये करू शकतो. एका एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे अशा टाईपवर. बघा नंतर ओव्हर थिंकिंग कॅन बी डेंजरस, जास्त विचार करणं काय आहे, धोकादायक आहे. हे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे. तर अशा प्रकारच्या सेंटेन्सेसमध्ये देखील कॅनचा वापर जो आहे तो आपण करू शकतो. येतं आहे लक्षात? त्यानंतर बघा कूड, मग आता कूड केव्हा वापरलं जाणार, मग ज्यावेळेस आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये, आता इनडायरेक्ट स्पीच काय आहे ते आपण पुढे शिकणारच आहोत, पण लक्षात ठेवा ज्यावेळेस आपल्याला इनडायरेक्ट स्पीचचं काय करायचं, इनडायरेक्ट स्पीच करायचं, डायरेक्ट स्पीचचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं असतं, तर कॅनच्या ऐवजी म्हणजे कॅनसाठी आपण काय वापरू शकतो, कूड हे वापरू शकतो. बघा इनडायरेक्ट स्पीचमध्ये कॅनचे भूतकाळी रूप म्हणून आपण काय वापरतो, कूड वापरत असतो. बघा ही सेड शी कॅन रन फास्ट, ती म्हणाली ही सेड, तो म्हणाला ती जोरात धावू शकते. मग याचं आपल्याला काय करायचं, इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. मग काय म्हटलं आपण, ही सेड दॅट शी कूड रन फास्ट. आता सध्या फक्त एवढं लक्षात घ्या, तर कॅनच्या कॅनसाठी आपण कॅनचं भूतकाळी रूप काय वापरलं, इनडायरेक्ट स्पीच करताना कूड. त्यानंतर बघा अजून कूडचा वापर कुठे होतो, पास्ट ॲबिलिटी ऑर कॅपॅसिटी. जसं कॅनचा वापर आपण बघितला की प्रेझेंट ॲबिलिटी म्हणजे सध्याची आपली क्षमता असेल, ठीक आहे, सध्याची कॅपॅसिटी असेल, तिथे आपण कॅन वापरतो. तसंच कूड आहे, कूड कुठे वापरतो आपण, जर पास्टमध्ये आपण काहीतरी करू शकत होतो, पास्टमध्ये आपली काहीतरी ॲबिलिटी होती, पास्टमध्ये आपली काहीतरी कॅपॅसिटी होती, तर अशा वेळेस आपण काय वापरतो, कूडचा वापर हा सेंटेन्समध्ये करत असतो. आय कूड क्लाइम द माउंटेन, येतंय लक्षात, आय कूड क्लाइम द माउंटेन म्हणजे मी माउंटेनला क्लाइम करू शकत होतो. ही वॉज एबल टू क्लाइम द माउंटेन, मग कूडसाठी आपण काय वापरलेलं आहे, एबल टू. पण एबल टू वापरलेलं आहे का, नाही, वॉज एबल टू. बघा जेव्हा आपण वॉज एबल टू म्हणतो तर आपण पास्ट टेन्स वापरतो, पण फक्त एबल टू म्हटल्यावर, एबल टू कोणाऐवजी वापरतो आपण, एबल टू कोणाऐवजी वापरतो, एबल टू आपण कॅनसाठी वापरतो. पण वॉज एबल टू म्हणजे हा जो वॉज आहे तर तो तिथे आपल्याला काय दर्शवतोय, पास्ट टेन्स दर्शवतोय. मग कूडसाठी आपण काय वापरू शकतो, कूडसाठी आपण वॉज एबल टू वापरू शकतो. बघा ही शी कूड नॉट सिंग अ सॉन्ग, शी कूड नॉट सिंग अ सॉन्ग, मग या कूड ऐवजी आपण कूड नॉट ऐवजी काय वापरू शकतो, वॉज अनेबल टू. ठीक आहे, तर कूड नॉट ऐवजी आपण वॉज अनेबल टू वापरू शकतो, वॉज अनेबल टू म्हणजे करू शकत नसणे. ठीक आहे, शी कूड नॉट सिंग अ सॉन्ग, ती गाणे गाऊ शकत नव्हती. मग म्हणजेच काय, ती गाणे गाऊ शकत नव्हती, यासाठी आपण काय वापरलं, शी वॉज अनेबल टू सिंग अ सॉन्ग. त्यानंतर बघा आय कूड अटेंड द पार्टी व्हेन आय वॉज यंग, जेव्हा मी यंग होतो तेव्हा मी पार्टी अटेंड केली होती. तर जो कूड आहे तो आपण पास्ट टेन्समध्येच वापरत असतो. मग कूडसाठी आपण काय वापरतो, वॉज एबल टू वापरू शकतो. नंतर आहे बघा शाल, मग आता शालचा वापर केव्हा होतो, जेव्हा फ्युचर टेन्स असेल, जेव्हा काय असेल, फ्युचर टेन्स असेल म्हणजे भविष्य काळ असेल, तर भविष्य काळातली जी वाक्य आहेत, पण ज्यावेळेस सब्जेक्ट काय असेल, आय आणि वी असेल, तर त्यासाठी आपण शालचा वापर जो आहे तो सेंटेन्समध्ये करू शकतो. ठीक आहे, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ, मग भविष्यकाळातल्या वाक्यांमध्ये जेव्हा सब्जेक्ट म्हणजेच करता आय किंवा वी असेल तर आपण शालचा वापर वाक्यामध्ये करू शकतो. एक्झाम्पल बघा, आय शॉल कम्प्लीट द प्रोजेक्ट, म्हणजे काय, मी प्रोजेक्ट कम्प्लीट करेल, भविष्यकाळात करेल, तर आयसाठी आपण शाल वापरला आहे. वी शाल पास द एक्झाम,
ठीक आहे. वी साठी आपण काय वापरलाय, शाल. आम्ही एग्जाम पास होऊ, तर फ्युचर टेन्ससाठी आपण शालचा वापर हा सेंटेन्समध्ये करू शकतो. मग अजून शालचा वापर केव्हा करू शकतो, जेव्हा आपल्याला कोणाला काही धमकी द्यायची असेल, ठीक आहे, धमकवायचं असेल, खडसवायचं असेल, तर काहीतरी आपल्याला दृढ निश्चय करायचा असेल, सक्ती करायची असेल, ठीक आहे, आदेश द्यायचा असेल, वचन द्यायचं असेल, तर अशा वेळेस आपण ही, शी, इट, दे, यू यांसोबत काय वापरू शकतो, शाल वापरू शकतो. बघा, यू शाल नॉट एंटर माय हाऊस अगेन, ठीक आहे, तू माझ्या घरात परत यायचं नाही. मग काय दिलं आपण, आदेश दिला, आपण काय दिली, कमांड दिली. मग बघा, यू साठी आपण काय वापरलं, तिथे शाल वापरलं. बघा, दे शाल कंप्लेंट अगेन्स्ट यू इन द पोलीस स्टेशन, धमकी दिली की नाही तुझ्या विरोधात, ते काय करतील, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करतील. मग कंप्लेंट करण्यासाठी किंवा धमकी देण्यासाठी आपण काय वापरू शकतो, दे सोबत शाल वापरू शकतो. यू शाल बी पनिश्ड फॉर दिस, म्हणजे काय, तुझ्यासोबत हे घडायला, म्हणजे तुला पनिश केलं जायला पाहिजे होतं, या गोष्टीसाठी तुला पनिश केलं जायला पाहिजे होतं, ही पण काय आहे, थ्रेट आहे. यू शाल हॅव हॉलिडे टुमारो, तुम्हाला काय आज, हां, तुम्हाला उद्या काय मिळणार आहे, सुट्टी मिळणार आहे. तर या आपण काय केलं आहे, प्रॉमिस केलेलं आहे, तर यू सोबत आपण काय वापरलेलं आहे, शाल वापरलेला आहे. नेक्स्ट बघा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स केव्हा, जेव्हा आपल्याला ऑफर द्यायचं असेल, सजेशन द्यायचं असेल, तर त्यावेळेस आपण आय आणि वी साठी शाल वापरू शकतो. बघा, आपण मागच्या स्लाईडमध्ये काय बघितलं, फ्युचर टेन्समध्ये आपण आय आणि वी सोबत शाल वापरतो. मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जर आपल्याला तयार करायचं असेल, तर ते फ्युचर टेन्समध्येच असेल, मग आय आणि वी सोबत आपण शालचा वापर करू शकतो. बघा, शाल वी गो, शाल आय ओपन द डोअर, ठीक आहे, तर वी सोबत आपण काय वापरलं, शाल वापरलं, आय सोबत काय वापरलं, शाल वापरलं, जेव्हा आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य बनवायचे आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना. बघा पुढची मॉडेल ऑक्झिलरी, शूड. मग शूडचा वापर केव्हा करतो, शूड काय आहे, तर जेव्हा आपल्याला शाल जे आहे, शालचं काय करायचं असेल, आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल, तर आपण शूड हे भूतकाळी रूप म्हणून वापरू शकतो. म्हणजे शालचे भूतकाळी रूप आपण शूड हे वापरू शकतो. बघा, आय सेड आय शाल नॉट टेल लाय, आय सेड दॅट आय शूड नॉट टेल लाय. मग शालचं भूतकाळी रूप म्हणून आपण काय वापरलं, शूड वापरलं. पुढे बघा, नैतिक कर्तव्य किंवा नैतिक आज्ञा दर्शविण्यासाठी आपण शूड वापरत असतो. जसं की आपण म्हणतो, बघा तुला हे करायला हवं होतं, तू ते करायला पाहिजे होतं, मग अशा वेळेस आपण शूड जे आहे ते सेंटेन्समध्ये वापरतो. बघा, वी शूड ओबे द लॉज, आपल्याला लॉज काय करायला पाहिजे, पाळायला पाहिजे, म्हणजे आपण लॉज पाळायला पाहिजे, मग काहीतरी करायला पाहिजे, अशासाठी आपण शूड जे आहे ते सेंटेन्समध्ये वापरत असतो. यू शूड कीप युअर प्रॉमिस, तर यू सोबत सुद्धा आपण शूडचा वापर जो आहे तो करू शकतो. नेक्स्ट बघा, भूतकाळ जे करायला हवे होते पण केले नाही. आपण असं म्हणतो ना, अरे मी तेव्हा खूप अभ्यास केला असता तर बरं झालं असतं, ठीक आहे, मग ते भूतकाळामध्ये करायला पाहिजे होतं पण केलं गेलं नाही ना. मग असं ज्यावेळेस आपल्याला म्हणायचं असतं, तेव्हा सेंटेन्सची रचना आपण कशी करतो, शूड, हॅव आणि त्यानंतर व्ही थ्री. मग ज्यावेळेस आपल्याला म्हणायचं असेल की भूतकाळात हे करायला पाहिजे होतं, एक्झाम्पल बघा, वी शूड हॅव स्टडीड बिफोर गोईंग टू एक्झाम्स, ठीक आहे, तर एक्झाम्सला जाण्यापूर्वी आपण काय करायला पाहिजे होतं, आपण अभ्यास करायला पाहिजे होता. आता देखील वेळ आहे, तुम्ही करू शकता, ठीक आहे. बघा, मग वी नंतर आपण काय वापरला, शूड, हॅव आणि स्टडीचा व्ही थ्री काय आहे, स्टडीड, येते लक्षात. तर शूड, हॅव आणि व्ही थ्री अशी रचना आपण वाक्यामध्ये करू शकतो. त्यानंतर बघा, शूड ऐवजी आपण ऑट टूचा देखील वापर करू शकतो, पण केव्हा, ज्यावेळेस आपल्याला नैतिक कर्तव्य दाखवायचे असतील त्यावेळेस आपण शूड ऐवजी ऑट टू वापरू शकतो, ऑट टू ऐवजी शूड वापरू शकतो. बघा, वन शूड टेक केअर ऑफ एन्व्हायरमेंट, ठीक आहे, वन ऑट टू टेक केअर ऑफ एन्व्हायरमेंट. मग शूड ऐवजी आपण सेंटेन्समध्ये ऑट टूचा वापर जो आहे तो करू शकतो. क्लिअर आहे सगळ्यांना. तर शूडचा वापर कशा पद्धतीने केला जातो ते आपण बघितलं. त्यानंतर बघा, विल. मग ज्या पद्धतीने आय आणि वी सोबत फ्युचर टेन्समध्ये आपण काय वापरतो, फ्युचर टेन्स दर्शवण्यासाठी शाल वापरतो, तसेच आपण ही, शी, इट, सो ही, शी, इट आणि यू सोबत फ्युचर टेन्स दर्शवण्यासाठी आपण कोणता हेल्पिंग वर्ब वापरतो, विल, येते लक्षात. बघा, परत सांगते, शाल जो आहे तो फ्युचर टेन्स कोण दाखवायचा असेल तर आय आणि वी या प्रोनाऊनसाठी वापरतो, आणि ही, शी, इट, यू, दे सोबत आपण काय वापरतो, ही, शी, इट, यू, दे सोबत आपण विल प्रोनाऊन, यू विल जो वर्ब आहे तो वापरत असतो. बघा, ही विल वर्क हार्ड, तर ही सोबत आपण काय वापरला, विल वापरला. दे विल वर्क हार्ड पण आपण म्हणू शकतो,
कारण दे या प्रोनाउन सोबत पण आपण विलचा वापर करू शकतो. बघा, दम देणे, खडसावणे, वचन देणे, त्यानंतर आदेश, दृढ निश्चय, सक्ती, यासाठी आणि विल सोबत आपण कोणता काय वापरतो, विल हा व वापरतो. मग ज्यावेळेस आपल्याला कोणाला धमकी द्यायची असेल, ठीक आहे ना, थ्रेट, कोणाला खडसवायचं असेल, कोणाला वचन द्यायचं असेल, तर त्यावेळेस आपण आय आणि वी सोबत विल वापरू शकतो. आय विल सी यू इन द कोर्ट, मी तुला कोर्टमध्ये बघेल, ठीक आहे ना. आपण धमकी देतोय, बघा, जसं आपण शाल केव्हा वापरलं, तर ज्यावेळेस आपल्याला धमकी द्यायची असेल, त्यावेळेस वचन द्यायचं असेल, दृढ निश्चय असेल, सक्ती असेल, तेव्हा वापरू शकतो. पण केव्हा, कोणत्या सर्वनामांसोबत, तर ह्या सर्वनामांसोबत. इथे मात्र काय उलट आहे, ज्यावेळेस आपल्याला धमकी वगैरे द्यायची असेल, सक्ती असेल, तर आय आणि वी सोबत आपण काय वापरतो, विल वापरतो. आय विल ट्राय टू डू बेटर नेक्स्ट टाइम, ठीक आहे. मग आय सोबत आपण काय वापरला, इथे विल वापरला. पुढे बघूया वूड. मग वूडचा वापर सेंटेन्समध्ये केव्हा केला जातो, ज्यावेळेस आपल्याला विलचा पास्ट टेन्स वापरायचा असेल, ठीक आहे. विलचा पास्ट टेन्स काय असेल, मग वूड. मग इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला पास्ट टेन्स वापरावा लागतो, मग विलचा पास्ट टेन्स आपण काय वापरणार, वूड. बघा, शी सेड शी विल वॉच मूवी, शी सेड दॅट शी वूड वॉच मूवी, मग विलचा पास्ट टेन्स आपण काय वापरला, वूड. अजून एक उपयोग आहे वूडचा, म्हणजेच काय, पास्ट हॅबिट, ज्यावेळेस आपल्याला भूतकाळातील सवय दर्शवायची असते तेव्हा देखील आपण वूडचा वापर जो आहे तो सेंटेन्समध्ये करू शकतो. जसं की बघा, मला अगोदर की नाही खूप लवकर उठायची सवय होती, ठीक आहे. मग अगोदर होती की नाही, पास्टमधली काय होती, ती आपली सवय होती, आता आहे का, नाही. मग आपण वूडचा वापर सेंटेन्समध्ये करू शकतो, ठीक आहे. एक्झाम्पल बघा, गांधीजी वूड सिंग भजन इन द मॉर्निंग. गांधीजी काय करत असे, मॉर्निंग, म्हणजे मॉर्निंगमध्ये, म्हणजे काय, सकाळी भजन गात असे. आय वूड प्ले फुटबॉल इन द मॉर्निंग, मी मॉर्निंगमध्ये फुटबॉल खेळत असायचो. मग आत्ता खेळतोय का, नाही, तर पास्टमध्ये, भूतकाळामध्ये खेळत असायचो. मग ज्यावेळेस भूतकाळातील गोष्टी आपल्याला सांगायच्या असतात, भूतकाळातील सवय ज्यावेळेस आपल्याला सांगायची असते, तर त्यावेळेस आपण वूड वापरू शकतो. त्याचप्रमाणे यूज टू जो आहे, पुढे घेतेच आहे मी, तर यूज टूचा वापर देखील भूतकाळातील सवय दर्शवण्यासाठी आपण वाक्यामध्ये करू शकतो. त्यानंतर बघा, इच्छा व्यक्त करण्यासाठी, वूड दॅट आय वेअर अ किंग, काश मी किंग असतो. तर लहानपणी आपल्याला खूप वेळ सांगितलं जातं की नाही, मी हे असते तर, मी ते असते तर, मी फुलपाखरू असते तर, ठीक आहे ना, मी विमान असते तर, निबंध लिहायला येतात. मग अशा वेळेस जे आहे ते आपण वूडचा वापर जो आहे तो सेंटेन्समध्ये करू शकतो. पुढे बघा, मे, आता मे केव्हा वापरला जातो, ज्यावेळेस आपल्याला काहीतरी परमिशन घ्यायची असते, ठीक आहे. शाळेत गेल्याबरोबर आपण एक गोष्ट शिकतो सगळ्यात पहिले, मे आय कमिंग, किंवा आताही क्लासमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर आपण म्हणतो मे आय कमिंग मॅडम, ठीक आहे. मग मे काय आहे, मे आपण मॉडल ऑक्झिलरी म्हणून केव्हा वापरतो, ज्यावेळेस आपल्याला परमिशन मागायची असेल तेव्हा, ठीक आहे. मे आय कम इन, मे आय बोरो युअर पेन, तर इथेही काय केलं, परमिशन मागितलेली आहे. अजून केव्हा वापरतो, पॉसिबिलिटी, ठीक आहे. तर ज्यावेळेस आपल्याला शक्यता वर्तवायची असेल, पॉसिबिलिटी म्हणजे काय, शक्यता, तर शक्यता वर्तवण्यासाठी देखील आपण कसला वापर करतो, मेचा वापर करतो. इट मे रेन टुडे, आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. पर्पज, यू वर्क हार्ड दॅट यू मे सक्सीड, ठीक आहे. जर तू, पर्पज म्हणजे काय, उद्देश, तर उद्देश दाखवण्यासाठी देखील आपण मेचा वापर जो आहे तो वाक्यामध्ये करू शकतो. जर तू मेहनत घेतली तर तू काय होणार, सक्सीड होणार, म्हणजे तू यशस्वी होणार. मेचा अजून एक उपयोग आहे बघा, मे गॉड ब्लेस यू. मग जेव्हाही आपल्याला फॉर्मल इंग्लिशमध्ये इच्छा व्यक्त करायची असेल तर आपण मेचा वापर करू शकतो, मे गॉड ब्लेस यू. तर इच्छा व्यक्त करण्यासाठी देखील आपण काय करतो, मेचा जो वापर आहे तो वाक्यामध्ये करत असतो. त्यानंतर बघा, माइट. मग इनडायरेक्ट स्पीचमध्ये मेचा पास्ट टेन्स आपण काय वापरतो, माइट असा वापरतो. ही सेड माय अंकल मे कम टुडे, ही सेड दॅट माय अंकल माइट कम टुडे. मग मेचा पास्ट टेन्स आपण काय वापरला, इनडायरेक्ट स्पीचमध्ये माइट वापरला. मग जर मेचा पास्ट टेन्स माइट आहे, तर ज्याप्रमाणे मेचा वापर हा परमिशनसाठी होतो, तसंच माइटचा वापर पण कशासाठी होत असेल, परमिशनसाठी होत असेल. माइट आय बोरो युअर कार, ठीक आहे ना. मग माइटचा जो वापर आहे तो पॉसिबिलिटीसाठी पण होतो, जसं आपण मे बघितला, ठीक आहे. मेचा वापर जो आहे तो आपण पॉसिबिलिटीसाठी करतो, माइटचा वापर पण पॉसिबिलिटीसाठी करतो. पण माइट म्हणजे काय, खूप कमी जेव्हा शक्यता असते तेव्हा आपण माइट वाक्यामध्ये वापरू शकतो, ठीक आहे. जास्त शक्यता असल्यास आपण मे वापरतो, ठीक आहे. तर कमी शक्यता असताना आपण माइट वापरू शकतो. इट माइट बी ट्रू, हे खरे असू शकते, पण शक्यता काय आहे,
कमी आहे. तर अशा पद्धतीने माईटचा जो वापर आहे तो आपण सेंटेन्समध्ये करू शकतो. पुढे बघा मस्ट. आता मस्ट म्हणजे काय? आपण म्हणतो ना एखादी गोष्ट केली गेलीच पाहिजे, हे व्हायलाच पाहिजे, असे झालेच पाहिजे, तेव्हा आपण काय वापरतो? मस्ट. यू मस्ट डू इट, तू हे केलेच पाहिजे. ठीक आहे, तर मस्ट म्हणजे काय? केलं गेलं पाहिजे. वर्तमानकाळी किंवा भविष्यकाळी बंधन दाखवण्यासाठी आपण मस्ट वापरत असतो. पेशंट मस्ट टेक मेडिसिन इन टाईम. वेळेच्या आत पेशंटने काय करायला पाहिजे? मेडिसिन घेतल्या पाहिजे. मग आपण इथे निर्बंध लावलेला आहे की नाही, कंपल्शन केलेलं आहे जसं, असं म्हणू शकतो. ठीक आहे, वी मस्ट गेट अप अर्ली. आपण सकाळी लवकर उठायला पाहिजे. आय मस्ट गो होम आफ्टर कम्प्लिटिंग धिस वर्क. हे काम केल्यावर मी नक्कीच घरी जाणार आहे, असा त्याचा सेन्स आपल्याला वाक्यात लागतो. बघा, ज्यावेळेस एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि म्हटलं जातं की खालील जी मॉडल ऑक्झिलरी आहे, तर कोणती मॉडल ऑक्झिलरी सेंटेन्समध्ये सूट होते? तर हे वाक्य जेव्हा आपण वाचतो तर वाक्याचा एक काहीतरी सेन्स आपल्याला लागत असतो आणि त्यावरून आपण योग्य मॉडल ऑक्झिलरी त्या वाक्यामध्ये फिट होते आपल्याला ते समजतं. ठीक आहे, जसं मस्ट म्हटल्यावर आपल्याला समजतं की इथे काहीतरी फिक्स केलेलं आहे, म्हणजे काय इथे आपल्याला नक्कीच ते गोष्ट करायची आहे. तर असं आपल्याला वाक्यामध्ये काय लागतो? सेन्स लागत असतो आणि मग आपण योग्य त्या मॉडेल ऑक्झिलरीचा जो वापर आहे तो वाक्यामध्ये करत असतो. बघा, मस्टला भूतकाळी रूप नसते, मग भूतकाळात मस्ट ऐवजी हॅड टू वापरता. बघा, जसं आपण मेचं काय केलं? मेला भूतकाळात वापरायचं आहे तर आपण काय केलं? माईट केलं. शालचा भूतकाळ वापरायचा असेल तर शूड केलं. विलचा भूतकाळ वापरायचा आहे तर काय केलं? उड केलं. पण मस्ट आहे तर मस्टचा आपण भूतकाळामध्ये वापर करत नाही. मस्टचा जो आहे तो पास्ट टेन्समध्ये वापर आपण करत नाही. मग पास्ट टेन्समध्ये जर आपल्याला लिहायचं असेल की एखादं बंधन दाखवायचं असेल, एखादी सक्ती दाखवायची असेल, तर मस्टचा वापर तर करू शकत नाही. मग त्यावेळेस आपण कसला वापर करतो? त्यावेळेस आपण हॅड टूचा वापर जो आहे तो वाक्यामध्ये करत असतो. बघा, ऑल कंट्रीज मस्ट बी क्लोज इन 2020 बिकॉज ऑफ कोरोना व्हायरस. खूप वाईट दिवस होते ते, जेव्हा सर्व कंट्रीज काय होत्या? बंद होत्या. ठीक आहे ना, मग इथे मस्ट वापरणं योग्य आहे का? नाही. कंट्रीज हॅड टू काय वापरता येईल? इथे आपल्याला हॅड टूचा वापर जो आहे तो करता येईल, कारण ती कसली गोष्ट झाली? पास्ट टेन्सची गोष्ट झाली. भूतकाळातील ती वाक्य झालं, मग भूतकाळातील वाक्यामध्ये आपण मस्टचा जो वापर आहे तो करू शकत नाही. मग कंट्रीज हॅड टू क्लोज इन 2020 बिकॉज ऑफ कोरोना व्हायरस, वाक्य काय असेल? बरोबर असेल. पुढील सेंटेन्स बघा, ऑट टू. ठीक आहे, ऑट टूचा या अगोदर पण मी उल्लेख केलेला आहे की तुम्ही शूड ऐवजी ऑट टूचा वापर सेंटेन्समध्ये करू शकता. ठीक आहे, बघा, वर्तमानकाळी नैतिक बंधन नैतिक आदेश दर्शविण्यासाठी आपण ऑट टू वापरतो. ज्यावेळेस आपल्याला नैतिक बंधन किंवा नैतिक आदेश म्हणजे हे करायला पाहिजेच, पण केव्हा? प्रेझेन्समध्ये. ठीक आहे, तर तेव्हा आपण ऑट टू जे आहे ते सेंटेन्समध्ये वापरत असतो. एव्हरी वन ऑट टू ओबे हिज पॅरेंट्स. तर पॅरेंट्सला काय केलं पाहिजे? आपण ओबे केलं पाहिजे. पीपल आर ऑट टू लव्ह देअर कंट्री. तर इथे आपण काय वापरलेलं आहे? ऑट टू वापरलेला आहे. जो ऑट टू आपल्याला काय दर्शवतो? नैतिक बंधन किंवा सक्ती दर्शवतो. बघा, ऑट टू इन पास्ट टेन्स. मग ऑट टू जर आपल्याला पास्ट टेन्समध्ये वापरायचा असेल तर वाक्याची रचना कशी असेल? ऑट टू हॅव आणि वी थ्री. शी ऑट टू हॅव स्टडीड हार्ड फॉर बोर्ड एक्झामिनेशन. मग ऑट टू नंतर आपण काय वापरला? हॅव आणि स्टडी. बघा, अगोदर पण शब्द गेला स्टडी, वी टू स्टडीड आणि वी थ्री काय होतो? परत स्टडीड. येते लक्षात? अशा प्रकारची जी रचना आहे ती आपण पास्ट टेन्समध्ये करू शकतो. नेक्स्ट बघा, ऑट टू ऐवजी आपण काय वापरतो? शूड. हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ऑट टू ऐवजी शूड ऐवजी आपण ऑट टू सेंटेन्समध्ये वापरू शकतो. वी ऑट टू हेल्प अदर्स, वी शूड हेल्प अदर्स. काहीही म्हटलं तरी वाक्य काय आहे? बरोबरच आहे. वाक्याचा जो अर्थ आहे तो काय आहे? बरोबरच आहे. त्यानंतर आपली मॉडेल ऑक्झिलरी येते यूज टू. मी सांगितलं की यूज टूचा वापर केव्हा होतो? ज्यावेळेस आपल्याला भूतकाळातील सवय दर्शवायची असेल, ज्याप्रमाणे आपण उड पण वापरू शकतो. ठीक आहे, तर यूज टूचा जो उपयोग आहे तोच कसला आहे? उडचा आहे. बघा, एकच मॉडेल ऑक्झिलरी वेगवेगळ्या प्रकारे काम करते आणि अनेक मॉडेल ऑक्झिलरीज देखील एक काम करू शकतात. ठीक आहे, जसं की यूज टूचं जे काम आहे ते उड पण करतं, जसं ऑट टूचं काम आहे ते शूड पण करतं. येते लक्षात? बघा, गांधीजी यूज टू सिंग भजन इन द मॉर्निंग. गांधीजी वूड सिंग भजन इन द मॉर्निंग असं म्हटलं तरीही वाक्य काय असणार आहे? बरोबर असणार आहे. म्हणजेच गांधीजींना मॉर्निंगमध्ये भजन गाण्याची काय होती? सवय होती. आय यूज टू लिव्ह देअर वेन आय वॉज यंग.
ठीक आहे. यूज टू मग कसला कशासाठी झालाय ते वापर भूतकाळातील सवय दर्शवण्यासाठी. आय यूज टू रीड लोकमत, नाऊ आय रीड हिंदू. बघा हे जे सेंटेन्स आहे ना ते खूप महत्त्वाचे आहे. आय यूज टू रीड लोकमत, नाऊ आय रीड हिंदू म्हणजे काय? मला लोकमत पेपर वाचण्याची सवय होती पण मी आता कोणता वाचतोय? मी आता हिंदू पेपर वाचतोय. यूज टू वरनं आपल्याला काय दर्शवतं? मग हा जो यूज टू आहे तो इथे काय दर्शवत आहे? हा जो यूज टू आहे तो या सेंटेन्समध्ये पास्ट टेन्स दर्शवायचं काम करतोय. पण नाऊ आय रीड हिंदी हिंदू, मग हा जो नाऊ शब्द जो आहे तो कोणता टेन्स दर्शवतोय? प्रेझेंट टेन्स दर्शवतोय. येते लक्षात? पुढे बघूया डेअर आणि नीड. तर डेअर आणि नीडची मॉडल ऑक्झिलरी आहे, ती मॉडल ऑक्झिलरीचं पण काम करतात आणि ते मेन वर्बचं पण काम करतात. पण ज्यावेळेस नीड आणि डेअर हे मॉडल ऑक्झिलरीचं काम करतात तर ते होकारार्थी वाक्यामध्ये काम करत नाही. मग ते कशात काम करतात? तर ते नेहमी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आणि निगेटिव्ह सेंटेन्समध्येच येतात. ठीक आहे. जर मॉडल ऑक्झिलरीचा वापर हा होकारार्थी वाक्यामध्ये म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये जर होत असेल तर ते वाक्य पूर्णतः रॉंग असते. परत एकदा सांगते, डेअर आणि नीड जे आहेत ते जर मॉडल ऑक्झिलरीज म्हणून वाक्यामध्ये येत असतील तर ते नेहमी प्रश्नार्थक वाक्य देतात किंवा नकारार्थी. इथे ही नीड नॉट टू गो, नीड नॉट जे आहे ते निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरलेलं आहे म्हणजे सेंटेन्स काय आहे? बरोबर आहे. ही नीड्स टू गो, आता इथे नीड्स पण आहे आणि टू गो. टू गो काय आहे? इन्फिनिटिव्ह आहे. नीड्स नीड्स काय आहे? मॉडल ऑक्झिलरी म्हणून वापरलेलं आहे म्हणजे सेंटेन्स काय आहे? रॉंग आहे. कारण नीड्स जे आहे ते आपण होकारार्थी वाक्यात वापरत नाही. बघा, ही डीड नॉट प्ले क्रिकेट, ही डेअरंट कॉल हर, डेअर आय कॉल हर. आता ही डेअर आहे ते, सॉरी, ही डेअर नॉट प्ले क्रिकेट. आता डेअर जे आहे डेअर नॉट म्हटलेलं आहे म्हणून वाक्य काय आहे? बरोबर आहे, कारण ते निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आय डेअरंट कॉल हर, आय डेअरंट कॉल हर म्हणजे काय? डेअरंट म्हणजे काय? निगेटिव्ह सेंटेन्स बनतंय की नाही वाक्य, म्हणजे वाक्य काय आहे? बरोबर आहे. डेअर आय कॉल हर, तर इथे मॉडल ऑक्झिलरी प्रश्नही विचारण्यासाठी वापरलेली आहे म्हणजे बरोबर आहे. पण ज्यावेळेस होकारार्थी वाक्यामध्ये एखादं मॉडल ऑक्झिलरी नीड किंवा डेअर वापरलेली असेल तर ते वाक्य काय असेल? पूर्णपणे चुकीचं असेल. क्लिअर आहे. तर नीड आणि डेअर मॉडल ऑक्झिलरीज म्हणून कशा पद्धतीने वापरलं तर ते आपण बघितलं. यानंतर आपण बघणार आहोत की नीड आणि डेअर जे आहेत ते मेन वर्ब म्हणून वाक्यामध्ये कशा पद्धतीने वापरले जातात. ज्यावेळेस नीड आणि डेअर मेन वर्ब म्हणून वाक्यात वापरले जातात तर नीडचा अर्थ होतो गरज. नीडचा अर्थ काय होतो? गरज. आणि नीड सारखाच एक शब्द आहे नेसेसरी. ठीक आहे. एक्झाममध्ये शब्द विचारलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे की नेसेसरी ऐवजी तुम्ही कोणता वर्ब सेंटेन्समध्ये वापरू शकता. तर नेसेसरी ऐवजी आपण काय वापरू शकतो? नीड वापरू शकतो. आणि डेअरचा अर्थ काय होतो? डेअरचा अर्थ होतो हिम्मत करणे किंवा हिम्मत असा होतो. बघा, यू नीड माय हेल्प, तुला माझ्या मदतीची गरज आहे. मग ज्यावेळेस नीड आणि डेअर हे मेन वर्ब म्हणून सेंटेन्समध्ये वापरले जातील तर ते पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये म्हणजेच काय अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरले जाऊ शकतात. जर ते पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये वापरले जात असतील, अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरले जात असतील तर वाक्य काय असणार आहे? बरोबर असणार आहे. डू यू नीड माय हेल्प, मग इथे तुला माझ्या मदतीची गरज आहे का? मग नीड जो आहे तो जर मेन वर्ब म्हणून इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरला जात असेल तरीही वाक्य काय असेल? बरोबर असेल. शी नीड्स माय हेल्प. ठीक आहे. शी साठी आपण काय वापरलं? नीड्स. म्हणजे नीडला काय लावलं? एस प्रत्यय आपण लावलं. डज शी नीड माय हेल्प, डूज डज फॉर्म बाहेर काढला आणि मग इथे काय लिहिलं? वी वन लिहिलं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स लिहिलं जे की बरोबर आहे. बघा, ही डेअर्स टू टेक अ सच स्टेप. इथे डेअर्स जे आलेलं आहे ते काय म्हणून आलेलं आहे? मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. मग डेअर देखील पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये वापरलं जात असेल, अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये, होकारार्थी वाक्यामध्ये वापरलं जात असेल तरीही ते सेंटेन्स काय असणार आहे? बरोबर असणार आहे. शी डेअर्स टू स्पीक ट्रूथ. बघा, शी आहे, ही आहे, ठीक आहे. इतर आपण इथे काय वापरले? डेअर्स वापरलेला आहे म्हणजे डज फॉर्म आपण त्या ठिकाणी वापरलेला आहे. शी डज नॉट डेअर टू कम हियर. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये देखील आपण त्यांचा मेन वर्ब म्हणून वापर करू शकतो. तर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये डेअर आणि नीड जर मेन वर्ब म्हणून वापरलं गेलं तरीही ते सेंटेन्स बरोबरच असणार आहे. शी डज नॉट डेअर टू कम हिअर, शी डेअरंट टू कम हिअर. ठीक आहे. शी डेअर नॉट टू कम हिअर. तर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये, पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये डेअर आणि नीडचा जो वापर आहे तो आपण मेन वर्ब म्हणून करू शकतो. तर आजच्या सेशनमध्ये आपण बराच पार्ट कव्हर केलेला आहे.
बघा आपण काय शिकलं की हेल्पिंग वर्बचा वापर जो आहे तो सेंटेन्समध्ये कशा पद्धतीने केला जातो. टू डूचे रूप आपण बघितले, टू बीचे रूप बघितले, टू हॅवचे रूप बघितले आणि आपण सर्व मॉडल ऑक्झिलरीज जे आहेत त्यांचा वापर कशा पद्धतीने केला जातो, त्यावर प्रश्न जे आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात, आपण त्याची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे ते देखील बघितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला वर्बचे चॅप्टर आहे ते पूर्णपणे समजलेलं असेल. यानंतर वर्बचा एक फक्त छोटासा टाईपच राहतो, तो म्हणजे रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब. तो इथेच तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा मी रेग्युलर वर्ब, ठीक आहे, इथे सांगते. रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब. मग रेग्युलर वर्ब म्हणजे काय? मग असे क्रियापद ज्याचं व्ही वनचं व्ही टू करताना आपण त्याला फक्त काय लावतो, व्ही वनचं व्ही टू करताना आपण त्याला फक्त ई डी प्रत्यय लावतो. जसं की प्ले आहे, बघा प्ले, प्ले काय आहे, व्ही वन आहे, याचं व्ही टू करायचं आहे, काय होणार, प्लेड. येतं आहे लक्षात? मग ज्यावेळेस आपण फक्त शब्दाला काय लावतो, व्ही वनला व्ही टू करताना फक्त काय लावतो, ई डी प्रत्यय लावतो, त्याला आपण रेग्युलर वर्ब असं म्हणतो. जसं की आस्क असेल, ठीक आहे, आजचं व्ही टू करताना आपण काय लावतो, आस्ट, ई डी प्रत्यय लावला, मग हा काय, रेग्युलर वर्ब आहे. जसं की कॉल असेल, कॉलचं व्ही टू करताना आपण काय लावलं, कॉल्ड, काय होतं, कॉल्ड, ई डी प्रत्यय लावला, म्हणजे हा काय आहे, रेग्युलर वर्ब आहे. जसं की कन्फ्यूज असेल, कन्फ्यूजचं व्ही टू करताना आपण काय लिहितो, कन्फ्यूज लिहितो, फक्त ई डी प्रत्यय लावतो. मग असे शब्द ज्याला आपण पास्ट टेन्समध्ये करताना फक्त ई डी प्रत्यय लावतो तर त्याला आपण काय म्हणतो, रेग्युलर वर्ब म्हणतो. मग इरेग्युलर वर्ब म्हणजे काय? तर असे क्रियापद ज्याचं आपण सिम्पल टेन्सचं पास्ट टेन्स करताना, म्हणजे व्ही वनचं व्ही टू करताना ई डी न लावता प्रत्यक्ष त्या शब्दाच्या फॉर्ममध्येच पूर्णपणे चेंज होणे. जसं की ब्रेक आहे, बघा ब्रेक, ठीक आहे, ब्रेकचं जर आपल्याला पास्ट टेन्स करायचा असेल, व्ही टू करायचा असेल, तर काय होतो, ब्रोक. मग इथे ई डी लावून फॉर्म चेंज झाला आहे का, व्ही वनला ई डी लावून फॉर्म चेंज झाला आहे का, नाही, तर आपण काय केलं, ब्रेकचं ब्रोक केलं, म्हणजे डायरेक्ट शब्दामध्येच काय झालं आहे, चेंज झालेला आहे. येते लक्षात? मग याला आपण काय म्हणणार आहे, इरेग्युलर वर्ब म्हणणार आहे. त्याचप्रमाणे बघा काही असे शब्द असतात, कट, ठीक आहे, कटला ई डी लावून आपण त्याचं व्ही टू करतो का, नाही, तर कटचं काय होतं, कट कट कट, तर कट जो आहे तो पण काय आहे, इरेग्युलर वर्ब आहे. त्यानंतर नो असेल, बघा नो, नो, नोचं जर पास्ट टेन्स आपल्याला करायचं असेल तर नोचं, नोला आपण ईडी लावतो का, नाही, नोचं काय पास्ट टेन्स करतो आपण, न्यू, म्हणजेच वर्बच्या फॉर्ममध्ये डायरेक्ट चेंज होतो. येतं आहे लक्षात? मग असे शब्द जे वर्बच्या फॉर्ममध्ये डायरेक्ट व्ही टू करताना डायरेक्ट चेंज होतात त्याला आपण इरेग्युलर वर्ब म्हणतो, आणि असे शब्द ज्याला आपण व्ही वनचं व्ही टू करताना फक्त ई डी प्रत्यय लावतो त्याला आपण रेग्युलर वर्ब असं म्हणतो. ठीक आहे, तर वर्ब चॅप्टर जे आहे ते आपल्या इथे पूर्णपणे संपत आहे. तर वर्ब चॅप्टरमध्ये जर तुम्हाला काही क्युरी असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कळवू.